महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये असे विनोद राजकारणामध्ये होत आहे आणि महाराष्ट्राला विनोदाचा वावर नाही. ही जाहिरात सरकारची आहे की खाजगी आहे हे आपल्याला माहिती आहे का? ही जाहिरात सरकारी असेल तर त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी उत्तर द्यायला हवं आहे. ही जाहिरात जर सरकारची असेल तर 105 आमदार असलेल्या पक्षाच्या पाठिंब्यावर एक सरकार उभं आहे. तुम्ही फुटलेल्या त्याच्यावरती चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांचे इतर जे लोक आहेत ते या सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आम्ही याच्यावरती का उत्तर देणार? दुसरं असं आहे की मी ती जाहिरात पाहिली सगळ्या वृत्तपत्रामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त एका सर्व्हेची जाहिरात देण्यात आली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून हे कोट्यवधी रुपये नक्की सरकारचे आहेत, सरकारी तिजोरीतले आहेत, ती स्वतःचे आहेत. ती 2000 नोटा ज्या चलनामध्ये आणण्यासाठी धावपळ सुरू आहे त्या खर्च केल्या जात आहेत. ह्याच्यावर सुद्धा आता लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. हा सर्वे नक्की कुठे केला? महाराष्ट्रातला हा सर्वे आहे असं मला वाटत नाही. एकतर हा सर्वे सरकारी बंगल्यात केला असावा. मुख्यमंत्र्यांचे दोन तीन बंगल्यात ते राहतात, तिकडल्या बंगल्यापुरता हा सर्व सर्वे कदाचित असावा किंवा गुजरातमध्ये केला असावा. महाराष्ट्रातला असा सर्वे येऊ शकत नाही. सर्वे खरा की खोटा हे जाहिराती पुरता याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. कोणाला आनंद घ्यायचा असेल तर घ्यावा. फक्त या संपूर्ण कोट्यावधीच्या जाहिरातबाजीमध्ये स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे वारसदार वगैरे म्हणणाऱ्या या लोकांनी मोदींचा फोटो टाकलाय पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुठे दिसत नाही. म्हणजे ही सेना कोणाची आहे? ही मोदी सेना. जर तुम्हाला इतका आनंद झालाय शिवसेनेचा मुख्यमंत्र्याला भाजपपेक्षा जास्त सर्व्हेमध्ये काही हे मिळालेलं आहे मान्यता, अहो या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? कोट्यावधीच्या जाहिरातीमध्ये इतका आनंद झालाय शिवसेनेचा मुख्यमंत्र्याला भाजपपेक्षा जास्त सर्व्हेमध्ये काही हे मिळालेलं आहे मान्यता, अहो या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात? कोट्यावधीच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा कुठे उल्लेख नाही साधा की त्यांच्या आशीर्वादाने ही शिवसेना, त्यांचा फोटो. हा म्हणजे ही शिवसेना ही शिवसेना नसून ही मोदी शहांची सेना हे आज स्पष्ट झालेलं आहे. साधा बाळासाहेबां ठाकरेंचा उल्लेख नसावा. रोज आपलं बाळासाहेबांच्या नावानं जी पोपटपंची सुरू आहे ना, आज त्यांचा मुखवटा त्यांचं ढोंग उघडं पडलं. पहा तुम्ही, ही मोदी सेना आहे, ही मोदींच्या टाचेखालची सेना आहे, ही अमित शहांची सेना आहे. या सेनेशी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा हिंदुत्वाचा काही मात्र संबंध नाही. बाकी सर्व्हेमध्ये काय उत्तर आहे, कोण आहे, काय नाही, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस स्वतः देतील. त्यांचे 105 आमदार देतील जे काय आहेत ते भाजपचे, आणि चंद्रशेखर बावनकुळे देतील. ही जाहिरात महाराष्ट्राच्या राजकारणावरती भाष्य करण्यास पुरेशी बोलती आहे. काय बोला सर? आउटपुट दिलाय का? कोण बोलतो? एक 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 मिनिट सर, एकच मिनिट सर. हां रोले सगळे. साहेब आज सर्वच सर्वच वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती आहेत राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे. शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री अशा स्वरूपाच्या जाहिराती आहे. आपण कसं बघतो? म्हणजे देवेंद्र फडणवीसांपेक्षा पण शिंदे लोकप्रिय आता आहेत अर्थनीतीमध्ये. मला स्वतः थोडंसं आश्चर्य वाटलं की नेहमी जे आहे हे अशा जाहिरातीमध्ये पंतप्रधान मोदी, त्यांच्यावर कधी कधी अमित शहा, आणि खाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे फोटो असायचे. पण मला आता आज आश्चर्य वाटलं की एकदमच जे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब झाले एकदम.
आणि फक्त महाराष्ट्रात शिंदे आणि काय राज हिंदुस्थानात मोदी साहेब. मला सुद्धा आश्चर्य वाटलं की ही मोठी झेप आहे शिंदे साहेबांची. बाळासाहेबांचा पण फोटो नाही कुठे? हो, आता ते बाळासाहेबांची शिवसेना ते म्हणतात आणि बाळासाहेबांचा फोटो नसतो हे आश्चर्यच आहे. आता शिंदे साहेबांनी जे आहेत म्हणजे फडणवीसांना ते विसरले तर विसरू देत, पण बाळासाहेबांना तर निदान विसरता कामा. त्यांनी जो सर्वेची आकडेवारी त्या जाहिरातीमध्ये दिली, मला माहिती नाही बा ती आकडेवारी कुणी काढली. आता याच्यापूर्वी जे आहे सी वोटरने अमकानं तमकानं तुमच्या हे वेगवेगळ्या जे चॅनल्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये भाग घेतात, परंतु हे कुणी हा सर्वे केला काय केला मला त्याची काही कल्पना नाही. ते मागच्या काही दिवसांपासून लोकसभेच्या जागेवरून दोघांमध्ये वाद होत होतं, आता या जाहिरातीमुळे आणखीन भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद वाढेल असं आपलं वाटतं? म्हणजे वाद ओपनली जरी वाढला नाही तर मनं तर दुखावली जातातच ना, मनं दुखावली जातात. आता काही काही वाद जे आहेत ते आता ते कल्याणच्या त्या सीटवरून ज्या लोकसभेच्या हे आता उघड्यावर होत आहेत, परंतु तरीसुद्धा ते सावरण्यासारखं आहे समजा. पण हे असं जेव्हा होतं त्यावेळेला जे आहे हा विषय जो आहे किंवा झालेला हा जो फरक जो आहे हा जसं तुमच्यापर्यंत पोचतो तसं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचतो आणि बी जे पीच्या कार्यकर्त्यांबरोबर तो पोचतोच पोचतो. आणि फडणवीसांमध्ये सुद्धा त्यांचे फॉलोअर्स विशेष फॉलोअर असण्याची 100% शक्यता. आणि मग अशा वेळेला जे आहेत मनं जे आहेत ते दुभंगली जातात एवढं मात्र खरं. कदाचित ओपनली काही होणार नाही पण मनातून मात्र जे आहे ती जी एकता असायला हवी ती जरा कमी होते. अर्थात हे मी बोलल्यानंतर ताबडतोब त्या दोन्ही बाजूने सांगणार असं शक्य नाही, आम्ही दोघं एकदम एकत्रच आहोत आणि आमची एकत्रच आमची शक्ती आहे आणि आमच्यात काही मतभेद नाही, हे ठीक आहे ते सांगणारच काय. पण आज मला 50-55 वर्ष झालेली आहे राजकारणामध्ये, माझा एखादा फोटो जर नसेल तर मलाही असं वाटतं की अरे माझा का नाही फोटो का. आमचे कार्यकर्ते ताबडतोब लिहितात साहेब तुमचा फोटो नाही ताबडतोब झाला भाऊ साहेबांचा फोटो काय काढला. म्हणजे एवढे जे आहेत ना आजकाल हे कार्यकर्ते जे आहेत हे सजग असतात काय. त्याच्यामुळे आजच्या ह्या परिस्थितीमध्ये हे तर एवढ्या ठळकपणे आलेलं आहे काय. 50-50 लाखाची जाहिरात झाली असेल सगळ्या वर्तमानपत्रामध्ये मी पाहिलं आज काय. आणि काही काही वर्तमानपत्रामध्ये तर 10-10 लाखाची जाहिरात अशी ती किंमत. आता एवढी मोठी जाहिरात देऊन अर्थात ते बरोबर पण आहे काय. मुख्यमंत्री शिंदे आणि प्रधानमंत्री मोदी साहेब म्हटल्यानंतर काय हे 50 लाख रुपये पण काय एवढे काही जास्त वाटत नाही. साहेब मुंबऱ्यामध्ये 400 जणांचं धर्मांतर झाल्याचा दावा करण्यात आलेला होता, मात्र पोलीस तपासात उघड झाला आहे की असं कुठल्याही प्रकारचं धर्मांतरण झालेलं नाही आहे पोलिसांच्या तपासामध्ये. मला असं वाटतं जे आहेत ना हे जे कट्टर हिंदुत्ववादी काही जे लोक काम करतायत ते सातत्यानं जे आहे ते केरळ स्टोरीमध्ये सुद्धा 30,000 मुली गेल्या म्हणून सांगत होत्या आणि नंतर 2-3 मुलीवर आल्या. हां तसं आता इथेसुद्धा 400 धर्मांतरं झाली म्हणून सांगतात आणि तिथे काहीच झालेलं नाही. तर हे जे आहे हे फक्त लोकांना फसवण्यासाठी आणि मुसलमानांच्या विरुद्ध जे आहे उभं करण्यासाठी आणि त्याच्यातून आम्ही हिंदुत्वाचे जे आहे आणि हिंदूंचे रक्षणकर्ते आहोत मसीहा आहोत त्यामुळे आम्हालाही सगळी तुम्ही मतं द्या मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी हे काही लोक करतात. पण होतं असं की हे सगळं झाल्यानंतर सगळ्या मीडियामधून पहिली बातमी जोरात येते आणि तीच जी आहे त्या लोकांच्या मनापर्यंत जाते अरे असं झालं असं झालं असं.